ताज्या बातम्यांसाठी युवा मार्शल आर्ट चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कोविड-19 कोरोना साथीमध्ये रोग प्रतिबंधकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणती उपाययोजना करावी याच्या विषयाचे मार्गदर्शन डॉक्टर राजन पोरे MD यांनी केले आहे. सर्वसामान्यांसाठी सोप्या भाषेत त्यांनी ही माहिती युवा महाराष्ट्र लाईव्हशी बोलताना सांगितली आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राजन पोरे. आज मी आपल्याला कोविड-19 म्हणजेच कोरोना या आजारापासून आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कशा प्रकारे वाढवता येईल याच्याविषयी मार्गदर्शन करणार आहे. आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्याच रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारी यंत्रणा असते. आपल्या शरीरामध्ये नाकावाटे, तोंडावाटे तसेच इतर मार्गाने देखील अनेक प्रकारचे जीवजंतू, व्हायरस, बॅक्टेरिया, अमीबाज जे निळ्या रोगाचे जंतू असतात ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करीत असतात. तर ह्यांना निष्क्रिय करण्याचं काम किंवा त्यांना नाहीसं करण्याचं काम ही शरीरातील रोगप्रतिबंधक यंत्रणा आहे ती करत असते. तर कोरोनामध्ये देखील आपल्याला ही शक्ती चांगल्या प्रकारे ठेवणं गरजेचं आहे. तर त्यासाठी कोणते आपल्याला उपाययोजना करावी लागतील याची आपण जरा माहिती घेऊया. आपण ज्यावेळी सकाळी उठता त्यावेळी चिमूटभर मीठ घ्यायचं आहे, ते आपल्या दात आणि हृदयानं चोळायचं, त्यानंतर स्वच्छ पाण्याने तोंड धुवायचं आहे, म्हणजे जेणेकरून घशामधला जो कप आहे तो बाहेर पडेल. कोरोनामध्ये सर्वप्रथम जो व्हायरसचा हल्ला होतो तो आपल्या नाका तोंडावाटे होतो आणि त्यानंतर हे जे जंतू आहेत ते आपल्या हळूहळू घशामध्ये येतात. तर अशावेळी आपल्याला तिथेच त्या जंतूंना नष्ट करणं हे गरजेचं असतं. मग आपण काय करायला हवं, तर अर्धा ग्लास गरम पाणी आपण सकाळी उठल्यानंतर ज्यावेळी आपण तोंड धुतो त्यानंतर हे पाणी आपल्याला प्यायचं आहे आणि दिवसभरामध्ये हे पाणी तुम्ही 2-3 तासाच्या अंतराने हे गरम पाणी पिऊ शकता. त्यानंतर आपल्याला पाण्याची गरम वाफ घ्यायची आहे, तर ती जर शक्य असेल तर ती देखील दिवसांना जमेल तशी आपण घेऊ शकता. हळदीचं दूध 1 कपभर गरम दुधामध्ये 1/4 चमचा हळद टाकायची आणि ते हळदीचं दूध आपल्याला सकाळ संध्याकाळ घ्यायचं आहे. तर हळद ही जंतुनाशक आहे, त्याचा आपल्याला निश्चित उपयोग होईल. त्यानंतर एक महत्त्वाचा आयुर्वेदिक काढा आहे की जो आपण सहजासहजी घेऊ शकाल, विनाशयास घेऊ शकाल. आपल्या घरामध्ये जे जिन्नस आहेत मसाल्याचे पदार्थ आणि तुळस जी आपल्या परसदारामध्ये असते, घरात लावलेली असते, त्याचा वापर करून आपण हा काढा तयार करू शकतो. तर हा काढा कसा तयार करायचा हे मी सांगतो आपल्याला. 40 ग्रॅम सुकलेली तुळशीची पानं घ्यायची, त्यानंतर 20 ग्रॅम दालचिनी, 10 ग्रॅम सुंठ आणि 10 ग्रॅम काळी मिरी ह्या सगळ्यांची चूर्ण करायचे, पावडर तयार करायची आणि ही पावडर साधारणपणे 3-4 ग्रॅम आपल्याला कोमटपणाबरोबर सकाळ संध्याकाळ घ्यायची आहे. समजा त्याची चव जर आपल्याला बरोबर वाटली नाही तर त्यामध्ये आपण काळ्या मनुका जरुरीप्रमाणे त्याच्यामध्ये बारीक करून टाकू शकता. तर हा जो काढा आहे हा नियमितपणे घेणे गरजेचं आहे. त्याबरोबर औषधी वनस्पतींचं एक चूर्ण आहे की ज्याचा उपयोग रोगप्रतिबंधक शक्ती वाढवण्यासाठी चांगल्या प्रकारे होऊ शकेल. तर ते जे वनस्पतींचं जे चूर्ण आहे त्यातले घटक द्रव्य मी तुम्हाला सांगतो, प्रमाण सांगतो. ही जी घटक द्रव्य आहेत वनस्पती ती आपल्याला आयुर्वेदिक दुकानामध्ये उपलब्ध आहेत, ही तिथे विनाशयास तुम्हाला मिळू शकतील. तर त्यामध्ये सर्वप्रथम अश्वगंधा, शतावरी, गुळवेल, ज्येष्ठमध आणि आवळा ह्या सगळ्यांची पावडर आपल्याला बनवायची आहे.
आणि ते प्रमाण जे आहे ते सम प्रमाण घ्यायचं आहे. म्हणजे प्रत्येकी 10-10 ग्रॅम घेतलं तरी काही हरकत नाही, म्हणजे एकंदर ते 50 ग्रॅम तयार होईल. आणि आपल्याला ते 3-4 ग्रॅम आपल्याला ही पावडर सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यावर घ्यायची. त्यानंतर आपल्या नाकामध्ये तेल, खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल हे एकेका नाकपुडीमध्ये एक एक थेंब सोडायचे, ज्याच्यामुळं आपल्या नाकपुडीला ऑइलिंग होईल आणि बाहेरचे जे येणारे पदार्थ आहेत, म्हणजे धूळ आहे, धुरळ आहे, कण आहेत, हे सगळे तिथे चिकटतील, मग त्यामध्ये व्हायरससुद्धा तिथे चिकटू शकतात. तर त्याच्यामुळं आपल्याला त्याचा उपयोग प्रतिबंधन करण्यासाठी होऊ शकतो. आता ह्यानंतर आपण बघूया की आयुर्वेदिक औषधं कुठली वापरायची. याच्यामध्ये च्यवनप्राश आहे की ते सर्वत्र सर्व दुकानामध्ये उपलब्ध असतं. आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं च्यवनप्राशचं जे प्रमाण आहे ते 10 ग्रॅम आहे, पण आपल्याला 10 ग्रॅम न घेता आपल्याला ते 5 ग्रॅमच घ्यायचे. तर 5 ग्रॅम च्यवनप्राश हा तुम्ही सकाळ संध्याकाळ घेऊ शकता. पण ज्यांना तो सहन होत नाही, उष्ण प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांनी तो शक्यतो टाळावा. त्यानंतर सारस्वतारिष्ट आहे की ज्याच्यामध्ये सुवर्ण असतं, तर सुवर्णयुक्त सारस्वतारिष्ट घ्यायचं आहे. ते लहान मुलांना म्हणजे 1 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंत आपल्याला 5 थेंब हे 4 चमचे पाण्यामध्ये टाकून द्यायचे आणि ते वयोमानानुसार घ्यायचे. आणि मोठ्यांसाठी ते तुम्ही 3-4 ml एकावेळी घेऊ शकता, ते दिवसातनं आपल्याला 2 वेळा घ्यायचं आहे. कारण त्याच्यामध्ये असलेले जे घटक द्रव्य आहेत त्याच्यामुळं आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास चांगली मदत होते. त्यानंतर जर आपला घसा जर खवखवत असेल किंवा दुखत असेल तर कोमट पाण्यामध्ये 1 ग्लासभर पाण्यामध्ये आपल्याला 2 चिमूट मीठ टाकायचं आहे आणि 1 चिमूट टंकण टाकायचं आहे, बोरॅक्स, आणि त्याच्या गुळण्या करायचे. त्याच्यामुळं आपल्या घशात होणारी खवखव कमी होईल. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं जे रोगप्रतिबंधक शक्ती वाढवण्या दृष्टीने जे गरजेचं आहे ती त्रिसूत्री, म्हणजे आपल्याला योग्य आहार घ्यायला हवा, योग्य आणि नियमित व्यायाम करायला हवा आणि झोप, ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आहारामध्ये फळांचा वापर करणं, ज्याच्यामध्ये सायट्रस म्हणजे ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं अशी फळं, म्हणजे कोण कुठली तर ती म्हणजे मोसंबी, संत्र, तुमचं किवी, लिची, ज्याच्यामध्ये सायट्रस असतं अशा फळांचा वापर आहारामध्ये करावा. या सायट्रस फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. तर ह्या व्हिटॅमिन सीमुळं आपल्या शरीरामध्ये जी रोगप्रतिबंधक शक्ती आहे ती नैसर्गिकरित्या वाढण्यास मदत होते. आपण आवळा पण वापरू शकता, आवळ्याचा रस पण पिऊ शकता. तर आवळ्याचा रस जर आपल्याला बाहेर मिळाला किंवा आपण घरी काढला तो साधारणपणे आपण 15-20 ml हा आपण सकाळ संध्याकाळ घ्यावा. आणि ह्या फळांमध्ये देखील आपल्याला व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स हे भरपूर प्रमाणामध्ये असतात. आपण आहारामध्ये पालेभाज्यांचा वापर करावा. हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यामुळं शरीरातली प्रतिकारशक्ती वाढते, कारण पालेभाज्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्याच्यामध्ये मिनरल्स असतात, अँटीऑक्सिडंट असतात, व्हिटॅमिन्स असतात, तर आणि लोह असतं, त्यानंतर कॅल्शियम असतं. तर
ह्या हिरव्या पालेभाज्या खाणं पण गरजेचं आहे. तर आपल्या आहारामध्ये आपण हिरव्या पालेभाज्यांचा समावेश जरूर करावा. त्यानंतर आपण व्यायामाकडे वळूया. व्यायामाची गरज ही तुमच्या शरीरामधली जीवनी शक्ती म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. तर नियमित व्यायाम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर व्यायामामध्ये प्रामुख्याने आपण श्वसनाचे व्यायाम म्हणजेच प्राणायाम करणं हे फार चांगलं राहील. प्राणायामामुळं तुमची ब्रीदिंग कॅपॅसिटी शरीरात म्हणजे फुफ्फुसाची कार्यक्षमता चांगल्या प्रकारे वाढते. कारण हे कोरोनाचे जे जंतू आहेत ते सर्वात जास्त अटॅक आपल्या फुफ्फुसांवरती करतात आणि त्याच्यामुळं मग आपल्याला कोरोनामध्ये हा न्यूमोनिया हा आजार तुम्हाला पाहायला सर्रास मिळतो. तर त्याच्यासाठी आपली फुफ्फुसं मजबूत ठेवणं हे गरजेचं आहे. तर फुफ्फुसाचे व्यायाम जे आहे ते प्राणायामामुळं चांगले होतात. तर त्या दृष्टीनं आपण तज्ज्ञाच्या सल्ल्याने प्राणायाम हा करावा. ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे किंवा किडनीचे आजार असतील, हृदयाचे आजार असतील, अशांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित व्यायाम करणं, नियमित औषधं घेणं आणि पथ्यपाणी सांभाळणं हे पण गरजेचं आहे. तर ह्या आजारामध्ये देखील आपल्याला रोगप्रतिबंधक शक्ती ही राखणं अत्यंत गरजेचं आहे. कारण कोविड म्हणजे कोरोना जो आजार आहे तो ह्या जोखमीच्या लोकांना होऊ शकतो. जे मी आता सांगितलं आहे की ज्यांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, त्यांना किडनीचा आजार झालेला आहे, हृदयाचा आजार आहे, तर ह्या हे जोखमीचा जो गट आहे त्याच्यासाठी हे सांभाळणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा भाग येतो झोप म्हणजे निद्रा. आपल्याला ती शांत लागणं गरजेचं आहे. दिवसात म्हणजे रात्री कमीत कमी आपल्याला 7 ते 8 तास झोप ही निवांत लागली पाहिजे. झोपेमुळं सुद्धा शरीराची कार्यक्षमता वाढते. झोपेमुळं शरीरातले जे अवयव आहेत त्यांना विश्रांती मिळते आणि ते अधिक जोमाने काम करतात. तर प्रतिकार शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने देखील आपल्या शरीराला पुरेशी झोप मिळणं पण हे गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी आपण याचा वापर नियमित करावा. आहारामध्ये आपल्याला सांगायचं म्हणजे की जे जंक फूड्स आहेत, जे चायनीज फूड आहेत, फास्ट फूड आहेत किंवा रेडीमेड फूड मिळतात, ह्या फूडचा वापर करणं टाळावं. कारण ह्याच्यामध्ये मसालेदार पदार्थ असतात, तळलेले पदार्थ असतात आणि इतर अनेक शरीराला अनावश्यक असलेली घातक द्रव्य त्यामध्ये मिसळलेली असतात. तर त्याच्यामुळं देखील आपली रोगप्रतिकारक शक्ती ही कमजोर होते. तर असे पदार्थ आपण आहारामध्ये कृपया टाळावेत ही आपल्याला नम्र विनंती आहे. तर आपण हे आता थोडक्यात आढावा घेतला की रोगप्रतिबंधक शक्ती कशाप्रकारे आपल्याला वाढवता येईल. तर आपण रोजच्या जीवनामध्ये मी आपल्याला सांगितलेल्या ह्या सर्व बाबींचा नियमितपणे वापर करा. कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये आळस करू नका आणि आपण जर ह्या सर्व गोष्टीचं पालन कराल तर नक्कीच आपण कोरोनापासून आपलं संरक्षण करू शकू, कोरोनाला दूर ठेवू शकू आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती ही सक्षम ठेवू शकू. तर ह्या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो की आपण आपली रोगप्रतिबंधक शक्ती ह्या कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी प्रबळ ठेवावी आणि कोरोनाला आपण हरवावं. आपल्याचं आपलं आरोग्य हे चांगलं राहो. आपण घरामध्येच रहा, सुरक्षित रहा.
आणि काळजी करू नका, काळजी घ्या. या निमित्ताने ही व्यक्त आशा व्यक्त करून मी आपला निरोप घेतो. धन्यवाद. देशात काम करणारी तीन भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशनसह रहा लाईव्ह अपडेट्सची निगडीत.